नमस्ते, माझे एका गाण्याने समजा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कुंदा या झाडाच्या कटिंग्स आणलेल्या आहेत. एक भरपूर कटिंग्स आहेत, यात फक्त या दोन गुलाबाच्या आहेत, चॉकलेटी ब्लॅक थोडासा असा मरून टाईप गुलाब हा आहे. याच्या पण कटिंग्स आपण लावणार आहोत. ही एक आहे, ही एक आहे. हे गुलाब कटिंगनी खूप सुंदर येतं, खूप मोठी मोठी फुलंसुद्धा असतात या गुलाबाची. हे एक लावणार आहे आपण आणि या कटिंग सगळ्या लावणार आहोत. कुंदाच्या कटिंग्स आहेत. सफेद असं फूल असतं, सुगंधित. कटिंग्सला आपण थोडंसं त्रिकोणी आकारात कट करून घेतलेलं आहे. हे पहा, त्रिकोणी आकारात थोडंसं आपण लावूया. दोन थोड्याशा लावल्या आहेत मी, अजून लावू थोड्या थोड्या अंतरावर. खोचून देऊ आपण एक दीड इंचावर. याला पुन्हा हात लावायचं नाही, काडी हलवायची नाही. जी कटिंग्स लावली आपण ती अजिबात हलवायची नाही, काही महिने. खूप छान असं याचं रूप तयार होतंय. जो आपण त्रिकोणी भाग कापलाय ना, तोच ठीक आहे. आता आपण पाहूया यांना केव्हा पानं येतात. या आपल्या कटिंग्स अशा आहेत आत्ता तरी डिसेंबर महिन्यात. बघूया आपण मला आता किती दिवसांनी शूट्स त्याची इथून या भागातून जे डोळे आहेत त्यातून पानं फुटतील. आणि आता आपण कटिंगला अजिबात हलवणार नाही, काहीच करणार नाही, जेणेकरून त्याला मुळे फुटतील आणि पाणी पण. गुलाब पण लावून घेऊ आपण. गुलाबला पण मी असं थोडंसं त्रिकोणी कट करून घेतलेलं आहे. अडकले. हे पहा, हे जे डोळे आहेत त्याचे, इथून त्याला पानं फुटतील, शूट्स निघतील त्याच्या. हे आपण या दुसरे याच्यात लावू. हे पण एक इंचावर आपण खोचून दिलेलं आहे. अगोदर पण दुसरी एक ब्रांच आहे, ती पण खोचून देऊ छान अशी व्यवस्थित. काटे आहेत भरपूर. ठीक आहे. हे माझं विड्याचं पान खायचं, आपलं खायचं पान म्हणतो ना आपण, ते पान आहे. एकच लावलं होतं, एवढं एकच. आता बघा एवढं वाढलंय ते सुंदर. ठीक आहे, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा.